मैं हूं आपके साथ अनुष्का राय और आप देख रहे हैं गोदिया न्यूज अपडेट्स। आइए अब बढ़ते हैं आज की गतिविधियों की ओर। मार्च ते 22 मार्चपर्यंत जलजागृती सप्ताह हा साजरा करण्यात येतो। ह्याचा मुख्य उद्देश हे आहे की आपल्याकडे जे काही जलसंपत्ती आहे त्याचं रक्षण करणे, त्याचं कन्झर्व करणे आणि ती जलसंपत्ती वाढवणे आणि याबाबतचं सगळं अवेअरनेस सर्व जनतेमध्ये पसरवणे। गोंदिया जिल्हा तसा लकी आहे की गोंदियामध्ये पाऊस खूप होतो, जवळजवळ 1200 ते 1300 mm पाऊस होतो आणि इथे खूप सगळे जलाशय आहेत त्यामुळे इथे पाणी टंचाई जाणवत नाही, परंतु मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि नॉर्थ महाराष्ट्राचे जे काही जिल्हे आहेत तिथे खूप हे जाणवते, त्यामुळे अशा जिल्ह्यामध्ये जलजागृती सप्ताहाची खूप आवश्यकता आहे। आणि तसंच आपणसुद्धा गोंदियामध्ये जरी आपल्याकडे मुबलक पाऊस असला तरी जी काही आपली जलसंपत्ती आहे ती दूषित होऊ नये याबाबत आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जी काही जलसंपत्ती आहे ती वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे। 16 ते 22 मार्च या कालावधी जलजागृती ठरवलेले आहे व त्यानुषंगाने 2016 GR काढलेलं आहे, त्यानुसार आम्ही आज इथे जल दिंडी आयोजित केलेली आहे। इथे जलसंपदा विभाग तसंच विविध सामाजिक माध्यम सामाजिक संस्था आहे त्यांच्या माध्यमातून इथे जलजागृती करण्याचे नियोजित केलेलं आहे। सप्ताह 16 मार्च से 22 मार्च के अंतर्गत ये 16 मार्च को स्टार्ट किया था जल पूजन चुलबन प्रकल्प मैडम के हस्ते हुआ था और आज इसी श्रृंखला के अंतर्गत 21 तारीख को हमने एक यहाँ पे रैली का आयोजन किया है। इस रैली की खासियत ये है कि मोस्टली जब गवर्नमेंट डिपार्टमेंट से ऑर्गेनाइज करते कोई रैली तो पब्लिक पार्टिसिपेशन उतना ज़्यादा नहीं होता है, बट हमने यहाँ पे अलॉन्ग जितने जल संपदा विभाग के अलावा जितने जल से रिलेटेड विभाग हैं उन सबको भी कन्वे किया हुआ है। माननीय जिलाधिकारी इनके हस्ते यहाँ पे ऑपरेशन होने वाला है, साथ ही हमने पब्लिक पार्टिसिपेशन बढ़ाने के लिए सभी सामाजिक संस्थाओं को, एनजीओस को, स्कूल्स को, कॉलेजेस को सभी ओपन फॉर ऑल रखा था सो दैट कि उनका पार्टिसिपेशन बढ़ सके एंड उन्हें एनकरेज करने के लिए हम अपने डिपार्टमेंट हमारे डिवीजन की तरफ से उन्हें एक गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र गोंदिया इरीगेशन डिवीजन गोंदिया के माध्यम से हम सर्टिफिकेट प्रदान कर रहे हैं। 16 ते 22 मार्च आपण जलजागृती सप्ताह साजरा करण्याचं घोषित केलेलं आहे। तर आज आपण एक गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण एक रॅली स्वरूपात म्हणजे पाणी संवर्धन कसं करायचं आणि पाण्याचा बचाव कसा करायचा याबद्दल काही संदेश देणार आहोत। त्यामध्ये इथे शाळेचे विद्यार्थी तसेच आमचे जलसंपदा विभागाचे इतरही विभाग सहभागी झालेले आहेत। में फिलहाल इतना ही। इसी तरह की खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, साथ ही वीडियो को लाइक और शेयर जरूर करें।